संविधान दिनानिमित्त काष्ट आयुक्तर्फे सांगलीत पदरी आली. पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती. भारतीय संविधान दिनानिमित्त काष्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न सर्व शाखा आयोजित व सहभाग जिल्हा परिषद सांगली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आंबेडकरी संविचारी विविध संघटनेच्या वतीने संविधान दिन सन्मानपद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शाहीररत्न अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पद रॅलीस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले हक्क मिळत आहेत, त्यामुळेच त्यांची जनजागृती होणे फार गरजेचे आहे आणि ही जनजागृती 14 एप्रिल 2023 पर्यंत हे काष्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यभर चालू ठेवेल आणि सर्वांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी केले. तसेच त्यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपविण्यात आला. अशी माहिती एसटीएन मराठीचे सांगली शहर प्रतिनिधी अर्जुन हजारे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.